लेट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. पहिली अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती, पण राऊतांनी खोडा घातला. संजय शिरसाटांचा मोठा दावा. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महिला पत्रकार प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना दिलासा, जामीन मंजूर. रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद, त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोलेंची मागणी. हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. इंदापुरातून उमेदवारी, जयंत पाटलांनी केली घोषणा. दसऱ्यानंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, नांदेड आणि चिमूर येथे घेणार सभा. राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरू होणार, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा येलो अलर्ट जारी. जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भीषण स्फोट, 3 परदेशी नागरिकांचा मृत्यू, 17 जण जखमी. भारताला सुवर्णक्षण दाखवणाऱ्या जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने जाहीर केली निवृत्ती. बाजीराव सिंगम लंकादहन करणार, सिंगम अगेनचा ट्रेलर प्रदर्शित.